आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत उत्सव बँक्वेट आणि लॉन्स। मंगल कार्यासाठी प्रशस्त असा वातानुकूलित हॉल, वधू वर व नातेवाईकांना थांबण्यासाठी लक्झरियस रूम्स, वाढदिवस, मुंज, एंगेजमेंट, कंपनी मीटिंग व प्रत्येक उत्सवासाठी वातानुकूलित मीटिंग व डायनिंग हॉल, भरपूर पाणी, पार्किंगसाठी जागा, लॉन्स आणि बरंच काही। परभणीकरांचं लग्न सोहळ्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारं उत्सव बँक्वेट आणि लॉन्स, प्लॉट नंबर A22 MIDC परभणी। एक वेळ अवश्य भेट द्या। बुकिंगसाठी संपर्क अरुण पाटील 9823772244, अभिजित सराफ 9922419437 आणि दीपक तलरेजा 9823150412। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। परभणी जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या धार्मिक स्थळं, ज्यामध्ये मंदिर, मस्जिद, बुद्धविहार, या ठिकाणी लाऊडस्पीकर वापरण्यासाठी आजपर्यंत 347 मंदिरं, 479 मस्जिदी आणि 5 बुद्धविहारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगानं अर्जदारांकडून ध्वनिक्षेपक परवाना मिळाल्यानंतर ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं व शासनानं वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी व नियमांचं उल्लंघन होणार नाही याबाबतचं हमीपत्र घेण्यात आलंय। या सर्व नियमांचं पालन होईल या अटीवर व शर्तीवर 347 मंदिरं, 479 मस्जिदी व 5 बुद्धविहार यांना ध्वनिक्षेपक परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोदन नगर, परभणी। अखिल भारतीय मराठी पत्र परिषदेच्या वतीनं गंगाखेड इथं उद्या 6 मे रोजी आदर्श जिल्हा तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 10:30 राजेश्वर जिनिंग हॉल इथं माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल, तर परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील अशी माहिती स्वागताध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांनी आज परभणीत पत्र परिषदेत दिली आहे। या पत्रपरिषदेला प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य सुरेश नायकवाडे, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे, नगरसेवक सचिन देशमुख आदींची उपस्थिती होती। सध्या शहरामध्ये मुख्य रस्त्याचं डांबरीकरण करणं चालू आहे, परंतु प्रशासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते नारायण चाळपर्यंतच्या सिमेंटच्या रस्त्यांवर चक्क डांबरीकरणाचं काम सुरू केलंय। याच पद्धतीनं अन्यत्र देखील कामं होत आहेत। या कामांबाबत प्रहार जनशक्ती पक्षानं आश्चर्य व्यक्त करत या कामांना तीव्र विरोध केलाय, तसंच संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे। राज्य व केंद्र सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन होत असल्यानं तसंच सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या दिशानिर्देशाचंही उल्लंघन होत असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय। निवेदनावर प्रहार जनशक्तीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, वैभव संगई, श्याम भोंग, धर्मेंद्र तुपसमुद्रे, शेख बशीर आदींच्या साक्षऱ्या आहेत। परभणी शहर महानगरपालिकेने सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरती डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार चालू केलेला आहे आणि आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहे। केंद्रीय यंत्रणा आहे, राज्य शासनाच्या बांधकाम विभागाचे काही निर्देश आहेत, 2003 सुप्रीम कोर्टाचा एक काही गाईडलाईन्स आले होते, त्यानुसार सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरती सिमेंट काँक्रीटचे रस्ते करावे, डांबरीकरण करू नये असे स्पष्ट निर्देश असताना देखील परभणी शहर महानगरपालिकेने आपली मानसिक दिवाळखोरी दाखवत परभणी शहरातील अंतर्गत रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये काँक्रीटच्या रस्त्यावरती डांबरकरण केलं जातं आहे। काँक्रीटवरती डांबर टिकत नाही हे अडाणी माणसाला देखील कळू शकतं, परंतु आयुक्त पदावर बसलेल्या माणसाला देखील या पद्धत कळू नये ही चुकीची धारणा आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय निधीचा गैरवापर होतो आहे आणि या प्रकरणावर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ चौकशी समिती नेमावी आणि या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या प्रकारची मागणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। परभणीत प्रथमच डायग्नॉस्टिक व पॅथॉलॉजी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध। डॉक्टर राजेंद्र कुमार भालेराव व डॉक्टर कांचन भालेराव यांचे देवी रत्न डायग्नॉस्टिक सेंटर व पॅथॉलॉजी लॅब। उपलब्ध सुविधा 96 स्लाइस CT स्कॅन, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, इंटरवेशनल रेडिओलॉजी, सुसज्ज लॅब, आरोग्य तपासणी पॅकेज,
होम कलेक्शन सुविधा उपलब्ध, रक्तातील शुगर, इन्सुलिन, HbA1c, लिव्हर व किडनी आजाराची रक्त तपासणी, रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण, थायरॉइड व इन्फर्टिलिटी हार्मोन्स, गरोदरपणातील रक्त तपासणी, विटॅमिन B12, फॉलिक ऍसिड तपासणी. पत्ता: बस स्टँड जवळ अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाजूला, डॉक्टर लेन, परभणी. संपर्क 9309551922, 9209008883. परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर 6 ते 9 मे दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन तथा कृषी संजीवनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 6 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती आनंद भरोसे यांनी दिली आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात स्वागत कमानींसह बॅनर्स, होर्डिंग्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तर मार्गदर्शक म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, प्रमुख अतिथी म्हणून आमदार बबन लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, कुलगुरू अशोक ढवण, माजी आमदार मोहन फड आदी उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती भरोसे यांनी दिली आहे. परभणीच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर उभारण्यात आलेले स्वच्छतागृह हे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 वर औरंगाबाद, परळी व नांदेडकडे जाणाऱ्या 10 ते 15 रेल्वे दिवसभरात ये जा करत असतात. या ठिकाणचे स्वच्छतागृह बंद असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होते. याकडे संबंधित विभागानं लक्ष द्यावं अशी मागणी प्रवासी वर्गातून होतीये. परभणीकरांच्या सेवेत कलेक्टर NA सह सर्व सोयींनी युक्त श्री स्वामी समर्थ नगरी, पाथरी रोड, बायपास चौक, परभणी, डांबरी रस्ते, भव्य कमान, सिमेंट नाली बांधकाम, 50 फुटाचा सर्व्हिस रोड, स्वतंत्र लाईन DP, स्ट्रीट लाईट, नॅशनल हायवे टच प्लॉटिंग, शहरापासून अगदी जवळ आणि प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे बांधणी, डेव्हलपर्स अभिराज असोसिएट्स, परभणी. बुकिंगसाठी चंद्रकांत डहाळे, मनोज डहाळे, राज ओझा, गोविंद अजमेरा, मोईन मौलवी, अक्षय डहाळे, अभिराज डहाळे, सिकंदर कोठारी आणि निखिल डहाळे यांच्याशी स्क्रीनवरील क्रमांकावर संपर्क साधावा. कोरोना निर्बंधातून मुक्त झाल्यानंतर सर्वच कार्यक्रमांना आता उधाण येऊ लागले. परभणी शहरातल्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क यांच्या दर्ग्यात देखील आज अक्षरशः यात्रा भरल्याचं चित्र दिसून आलं. या दर्ग्यासाठी कंदोरी करणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या असून आज या ठिकाणी जवळपास 300 अधिक कंदोऱ्या झाल्या असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. या दर्ग्यामध्ये आज अक्षरशः उघड्यावर कंदोऱ्याचे जेवण करताना दिसून येत होते. कुठल्याही प्रकारचा शामियाना नाही, सावली नाही, इतक्या रणरणत्या उन्हामध्ये हे नागरिक कंदोरी करत असताना दिसून येत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं येत्या 7 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. या लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार असून पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती FK शेख यांनी केलंय. दिनांक 7 मे 2022 रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये व परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवावीत, तसेच सदर प्रकरणे सामोपचाराने मिटवून घ्यावीत, याबद्दल मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. तसेच सदर लोक न्यायालयामध्ये आपल्याला केस ठेवायची असल्यास आपल्यालाही कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्या दिवशी आपल्याला न्यायाधीशांचे व वकिलांचे पॅनल मदत करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. लोक न्यायालयामध्ये आपण तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, वीज चोरीची प्रकरणे, पाणीपट्टीची प्रकरणे, ग्रामपंचायतीची जी घरपट्टी असेल त्याबाबतची प्रकरणे व इतर तडजोडपात्र सर्व प्रकरणे आपण लोक न्यायालयामध्ये ठेवून त्या दिवशी तडजोड करणार आहोत. आपल्याला प्रकरण ठेवण्याबद्दल काहीही अडचण असल्यास आपण आपल्या वकिलांशी संपर्क साधू शकता किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं ऑफिस हे जिल्हा न्यायालय परिसरात आहे, तर आपण आमच्याशी येऊन स्वतः संपर्क साधू शकता. परभणी महिला स्वावलंबन बचत गट नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं बचत गटातील महिलांना सक्षम करण्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात उद्योग एक संधी या विषयावर मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय.
शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पतसंस्थेच्या बचत गटातील महिलांकरिता समप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात प्राध्यापक डॉक्टर स्मिता सोलंकी, प्राध्यापक आरबी क्षीरसागर, प्राध्यापक डॉक्टर राहुल रामटेके आदींनी यावेळी माहिती दिली. याप्रसंगी पतसंस्थेच्या मार्गदर्शका संप्रिया पाटील, अंबिका ढाळे, सुदाम वाघमारे, गोविंद कुलथे, वंदना कदम, कमल कासले, श्याम चांडक आदींची उपस्थिती होती. पाथरी तालुक्यातल्या टाकू पिंपरी येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून त्यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केलं होतं. त्यावरून जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल यांनी संबंधित वाळू उपसा प्रकरणी संयुक्त चौकशी अहवाल मागवला असून आर्थिक दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहेत. डाकू पिंपरी येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी आमदार दुर्रानी यांनी पालकमंत्री मुंडे यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रार केली होती. पाथरी येथील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार पोलीस अधिकारी यांच्या संगनमताने दररोज जेसीबी, पोकलेन व मोठ्या ट्रक यांच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळूचा उपसा केला जातोय. खुद्द जिल्हाधिकारी यांनीच काढलेल्या आदेशातील अटी व शर्तीचा भंग होत असल्याची तक्रार नोंदवली होती. जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्याला भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीजवळून पोलिसांनी दोन जिवंत काडतुसांसह गावठी पिस्तूल जप्त केलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 4 मे रोजी ही कारवाई केली आहे. कारागृहात असलेला कैदी सनी देवल काळे याला भेटण्यासाठी त्याची पत्नी पिरी काळे ही येत असून गंगाखेडच्या महात्पुरी तांडा इथं थांबली आहे. तिच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यावरून 4 मे रोजी 2:15 पोलिसांचं पथक महात्पुरी तांडा इथं गेलं आणि तिथून या महिलेसह अटक करून तिच्याकडून गावठी पिस्तूल 2 काडतुसं जप्त केली आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण हे नियत वयोमानानुसार 6 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद विद्यापीठासह परभणीचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याबाबत राज्यपाल तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी 4 मे रोजी आदेश काढले आहेत. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 23 30 09 14. औरंगाबाद येथील मनोज आव्हाड याच्या हत्येचा निषेध राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने आज करण्यात आला असून याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शनात विश्वजित वाघमारे, नागेश खंदारे, प्रतीक बोराडे, आविष्कार लोखंडे, महेश बारसे, श्याम गवारे, सुनील शिंदे, अनिकेत रायबोले, पप्पू ताटे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. जिंतूर शहरातल्या जमजम कॉलनी आणि आडगाव इथं काल 4 मे रोजी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये 59,000 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. जावेद खान व शंकर दाभाडे या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या दहशतवाद विरोधी कक्षाचे अधिकारी दीपक दंतुलवार, जावेद खान, भारत नलावडे, सुनील राठोड, रामकिशन काळे, अरुण कांबळे, अजहर पटेल, सय्यद जाकीर यांनी योगेश चहा हॉटेल आडगाव व जमजम कॉलनी येथून छापे टाकून हा गांजा जप्त केला आहे. मशिदीवरील भोंग्यांबाबत मनसेनं आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर सेलू शहरामध्ये विविध मशिदींसमोर सकाळपासूनच चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातल्या मस्जिदींसमोर बंदोबस्त लावलेला असल्यानं शहरात कोणताही अप्रिय प्रकार घडलेला नाही. महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव यावर्षी अतिशय हर्षोल्लासात साजरा करण्यात आला आहे. 3 मे रोजी सायंकाळी भव्य दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं तर 4 तारखेला सायंकाळी बी रघुनाथ सभागृहात सुरमणी रविराज किडिले यांच्या बसवगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर, भंते मुदितानंद थेरो यांच्यासह प्राध्यापक किरण सोनटके, भाई कीर्तिकुमार बुरांडे, प्राध्यापक काशीनाथ सालमोटे, प्राध्यापक संग्राम सोळंकी आदींची उपस्थिती होती. शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील सर्वाधिक नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा पोहोचवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्वानंद टाकसाळे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. आज सीओ टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीचं आयोजन जिल्हा परिषदेत करण्यात आलं. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रकाश डाके, डॉक्टर बी टी धुतमल, गणेश काकडे यांच्या सर्व विभागाचे कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते. पालम विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी गजानन रोकडे तर व्हाईस चेअरमनपदी मारुती नायकवाडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पालम सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी 5 मे रोजी सभा घेण्यात आली. शहरातल्या खरेदी विक्री संघात 1 वाजता ही सभा संपन्न झाली. सभेला सर्व संचालक उपस्थित होते. चेअरमन पदासाठी गजानन रोकडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी मारुती नाईकवाडे यांचा एकमेव अर्ज आला म्हणून निर्वाचन अधिकारी महेंद्र कुमार रोहिणकर, सहायक निर्वाचन अधिकारी महादेव सोनर यांनी दोघांची बिनविरोध निवड केली आहे. त्यानंतर या दोघांचाही सत्कार करण्यात आला. परभणी शहरासह जिल्ह्यात बीएसएनएल, वोडाफोन आयडिया यासह अन्य खासगी कंपन्यांचं नेटवर्क गेल्या 2 दिवसांपासून वारंवार ठप्प होतोय. गेल्या 2 दिवसापासून या कंपन्यांचं नेटवर्क पूर्णपणे बंद पडतंय. आज सुमारे 2.5 तास मोबाईल धारक या प्रकारानं अक्षरशः हैराण झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत नेटवर्क पूर्वपदारा आलंच नाही. अन्य कंपन्यांचं नेटवर्क देखील याच पद्धतीनं सातत्यानं कोलमडत आहे. या प्रकारानं शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य ग्राहक पैसे मोजून देखील मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत. परभणी तालुक्यातल्या झरी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्यात. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या 5 मे या अंतिम दिवशी 32 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे. दिलीप सावंत, अॅडव्होकेट स्वराज सिंह परिहार, गजानन देशमुख यांच्या पुढाकारातून झरी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.